नमस्कार मुडॅन फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण मटारपासून पराठे बनवणार आहोत तर खूप छान मस्त रेसिपी आहे तुम्ही बघू शकता इथे एकदम मऊ लुसलुशीत पराठे झालेले आहेत आणि जे स्टफिंग आहे ते पराठ्यामध्ये सर्व चारी बाजूला गेलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही रोल करून मुलांनासुद्धा देऊ शकता खूप छान असतात पराठे हे पराठे तुम्ही दही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आपण याच्यावरती तूप लावलेलं आहे त्याच्यामुळं ते असेच खाले तरीसुद्धा चालेल तर इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालून थोडीशी मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा कांदा छान भाजावा यासाठी आपण आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे नंतर मी इथं एक वाटीभर इथं मटर घातलेले आहेत तुम्ही तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे वापरू शकता तर दोन मिनटं आपल्याला मटर असे छान भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर याच्यामध्ये मसाले घालूया आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे सगळं नंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त असं आणि याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी होऊ द्यायचं नाही वाटल्यास आपण नंतर पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल पण पहिल्यांदा जास्त पाणी घालू नका एकदम थोडं पाणी घालून याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते छान असं चाळून घेते मी नंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ आपण भाजीमध्ये सुद्धा वापरलेलं आहे त्याच्यामुळं मीठ कमीच वापरायचं नंतर एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे नंतर एक मोठा चमचा मी दही घातलेला आहे तसंच लिंबूसुद्धा पिळून घेतलेला आहे जर दही तुम्ही घातलं तर लिंबू नाही घातला तरी चालेल तर लिंबूमुळं पराठे जे आहे ते अजून टेस्टी होतात त्याच्यामुळे मी लिंबूसुद्धा घातलेला आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं पीठ छान मळून झालेलं आहे हे दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि तुम्ही इकडं बघू शकता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे जर मटर कच्चे राहिले तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता अजून तर तुम्ही बघू शकता मटर छान शिजलेले आहेत आता हे काय करायचं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर भाजी पहिल्यांदा थंड होऊ द्यायची आणि मगच मिक्सरमध्ये वाटून घ्या तर तुम्ही बघू शकता इथं मी हे जे मटर आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तर हे मॅश वगैरे करू नका कारण याची जी मटरची जी, जी, जी साला आहेत ते तशीच राहतात आणि स्टफिंग जे आहे ते पराठ्यातून बाहेर येतं तर मी त्या ला एक गोळा घेतलेला आहे तो आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि थोडासा लाटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर भाजीचं जे मटर जे स्टपिंग आहे ते घालायचं आहे आणि हे आपल्याला छान असं बंद करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने हे बंद करून घ्या नंतर याला एकदा पिठात बुडवून लाटून घ्या अगदी अलगद हातानं लाटून घ्यायचं नाहीतर काय होतं आपण याच्यावर जोर जबरदस्ती केली तर ते जे स्टफिंग आहे ते पराठ्याच्या बाहेर येतं तर गव्हाच्या पिठामधून सहसा थोडंफार स्टफिंग बाहेर येतच असतं त्याच्यामुळं तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा जरी मिक्स केला तरीसुद्धा चालेल तर हे सगळं हा जो पराठा आहे तुम्ही असा लाटून घेते छान असं अलगत तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर टेस्टी अशी रेसिपी आहे आणि हिवाळा म्हणजे मटर भरपूर बाजारात मिळतात तर नक्की घरी ट्राय करा तर आपला पराठा जो आहे तो लाटून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे तवा छान तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पराठा घालायचा आहे आणि थोड्या वेळानं आपल्याला पराठा दुसऱ्या बाजूनं पलटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तूप सोडायचं आहे आपल्याला तूप छान सगळीकडे लावून घ्यायचं तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तर हे सगळं छान असं लावून घ्यायचं सगळीकडं आणि आपल्याला पराठा परत एकदा पलटून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल तेल किंवा तूप लावून घ्या तर मी तर थोडंसं तूप लावते आणि पराठा जो आहे तो दोन्ही बाजूनं छान असा खरपूस शेकून घ्यायचा आहे आपल्याला तर सर्व पराठे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं पराठा आहे तो छान असा भाजून झालेला आहे त्याला मी काढून घेते का प्लेटमध्ये तर खूप मस्त रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला बेलकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय